रंगे मिळते. नाही, त्यांनी स्पष्ट करावं. पहिलं मराठा समाजाच्या हितासाठी बोलायचं, ओबीसीतना आरक्षण सांगायचं आणि ओबीसीची मदत मागायची. प्रवीण दरेकर, हे मनोज जरांगे पाटलाविषयी काय सांगतात? स्पेशल म्हणजे हा व्हिडिओ ओबीसी समाजासाठी आहे. तर ओबीसी समाजामध्ये भरपूर काही लोक असे आहेत की मनोज जरांगे पाटील यांना म्हणजे त्यांच्या पाठ्यामध्ये जातात, पण त्यांच्या पाठ्यामध्ये जायचं की नाही जायचं हे प्रवीण दरेकरांचे फक्त दोन शब्द ऐका आणि मग ठरवा. मनोज जरांगे पाटील मग जायचं म्हणाले, आधी दोघांची यादी बघणार, नंतरच मी माझा उमेदवार जाहीर करणार आणि तेही गनिमी काव्याने करणार. नाही, गनिमी कावा हा मराठा समाजाचा हिताचा असेल तर त्याचं स्वागत आहे. गनिमी कावा मराठा समाजाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी असेल त्याचं स्वागत आहे. पण जागा शोधायच्या महाविकास आघाडीच्या कुठल्या आहेत, भाजपच्या कुठल्या आहेत, आणि मग जर महाविकास आघाडीला मदत होण्यासाठी उमेदवार उभा करणार असू तर तुमच्या भूमिकेत त्या ठिकाणी काहीतरी काळेबेर आहे हे सिद्ध होईल आम्ही वाट पाहतोय. धनगरांचं समीकरण जुळवणार आणि समोरच्यांना पराभूत करणार असं देखील तरांगे म्हणताय. नाही, त्यांनी स्पष्ट करावं. पहिलं मराठा समाजाच्या हितासाठी बोलायचं, ओबीसीतनं आरक्षण सांगायचं आणि ओबीसीची मदत मागायची. मला सांगावं, माझ्या ताटातनं जर दुसरा काही खेचून घेणार असेल आणि जर तो मला म्हणाला मला मदत कर, अशी कोण मदत करतं का? परंतु ते आता समाजापलीकडे जाऊन पूर्णपणे राजकारणी झालेत, म्हणून त्याने जाऊन इम्तिया जलील यांना त्या ठिकाणी कडकडून मिठी मारलेली आहे. बाकीच्या समाजांची मदत मिळावी तर आपल्या हाताला काही यश लाभेल असा त्यांचा डाव दिसतोय. त्यांनी राजकारण करावं तर मराठा समाजासाठी प्युअरली करावं, नाहीतर मी मराठा समाजासाठी राजकारण करत नाही, मी राजकारण करतोय हे तरी त्यांनी जाहीर